शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता तिसरी विषय परिसर धडा नववा पाणी नक्की येते कोठून। मुलांनो आपण पाणी कशातून पितो बरं? आपण पाणी ग्लासांनी पितो, तसेच तांब्यानेसुद्धा पाणी पितो, बॉटलनीही पाणी पितो, बऱ्याच वेळा हातानेही पाणी पितो, नळाचेही पाणी पितो आणि कधी कधी फुलपात्रानेही पितो। म्हणजेच वेगवेगळ्या पाणी पिण्याच्या भांड्यांनी आपण पाणी पित असतो। मुलांना आपण पिण्याचे पाणी कशामध्ये साठवतो? तर आपण पिण्याचे पाणी हे माठ, पिंप, पाण्याची टाकी यामध्ये साठवतो। या व्यतिरिक्त रांजण, पाण्याचा हौद यामध्येही आपण पिण्याचे पाणी साठवत असतो। पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कुठून आले असावे बरे? तर हे पाणी आपल्याला विहीर, धरण, तसेच हातपंप, त्याला आपण कूपनलिका असेही म्हणतो, तसेच नदी, तलाव या ठिकाणावरून हे पाणी येत असते। मुलांना आपण पाहिलं की विहीर, धरण, कूपनलिका, नदी, तलाव यांच्यापासून आपल्याला पाणी मिळतं। परंतु यांना, धरणाला, नदीला, तलावाला, कूपनलिका, विहीर यांना पाणी कुठून येते? आता ते पाणी कुठून येते हे आपण पाहणार आहोत। मुलांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पाऊस। आपल्याला सर्व पाणी हे पावसापासूनच मिळत असते। मुलांनो पाऊस कसा पडतो तुम्हाला माहीत आहे का? तर पहा पाऊस कसा पडतो, जलचक्र म्हणजे काय हे आता आपण पाहूया। मुलांनो सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते। वाफ हलकी असते, वाफ वरती जाते आणि त्या वाफेपासून पाण्याचे ढग तयार होतात। त्या ढगांना थंड हवा लागली की मग पाऊस पडतो आणि ते पावसाचे पाणी नदी, नाले याद्वारे वाहत येऊन ते पुन्हा समुद्राला येऊन मिळते। या सर्व प्रक्रियेला आपण जलचक्र असे म्हणतो। पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते, त्यामुळे ओहळ, ओढे, नद्या तयार झालेल्या आहेत। पावसाचे काही पाणी खोलगट भागामध्ये साचते, त्यापासून तलाव तयार झालेले आहेत। नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते। पहा मुलांनो त्या भिंत बांधून अडवलेल्या पाण्याला आपण धरण असे म्हणतो। पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी शेतकरी शेतीसाठी वापरत असतात। पावसाचे काही पाणी जमिनीमध्ये मुरले जाते आणि हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते, हातपंप किंवा कूपनलिका। हातपंपालाच आपण काय म्हणतो, कूपनलिका म्हणतो। तर ते वापरूनही जमिनीमध्ये जे पाणी मुरलेले असतं ते पाणी बाहेर काढले जाते। जमिनीतील पाणी काही ठिकाणी झऱ्यांमधूनही बाहेर पडते। पाणी मिळण्याची काही ठिकाणे निसर्गात आपोआप तयार होतात। धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने तयार केलेली आहेत। पाऊस कमी पडला तर या ठिकाणांचे पाणी हे कमी होते। पहा मुलांनो नदी कशी तयार होते व वाहते, तर पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावर सुद्धा पडत असते आणि ते पडलेले पाणी हे उताराच्या दिशेने वाहते। अशा पाण्याचे असंख्य ओहळ एकत्र येऊन नदी तयार होते। पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपांची उदाहरणे आहेत। झरा, ओढा, नदी, तळे, जलाशय, खाडी, समुद्र, महासागर ही काही जलरूपांची नावे आहेत। भूरूपे म्हणजे काय, तर उंचवटा आणि खोलगटपणा यामुळे जमिनीला वेगवेगळे आकार मिळत असतात, त्या आकारांनाच आपण भूरूपे असे म्हणतो। मग पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने, खिंड, दरी ही काही भूरूपांची नावे आहेत। झरा कोठून येतो? पहा मुलांनो पावसाचे पाणी हे जमिनीत मुरते। जमिनीवरील मातीच्या व दगडांच्या भेगांतून ते खोलवर झिरपते। जमिनीखालीसुद्धा
ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहत असते आणि हे जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते, यालाच आपण झरा असे म्हणतो। मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला अहमदनगर जिल्ह्याचा नकाशा दिलेला आहे। या नकाशामध्ये आपल्या जिल्ह्यातील भूरूपांची व जलरूपांची माहिती दाखवलेली आहे। जलरूपे निळ्या रंगांनी दाखवलेली आहेत, तर भूप्रदेश म्हणजे भूरूपे हे वेगवेगळ्या रंगांनी दाखवलेली आहेत। हे रंग भूप्रदेशाच्या उंचीनुसार दिलेले आहेत। पहा मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला सूची दाखवलेली आहे। सूची वाचताली की मग आपल्याला नकाशाचे वाचन करता येते। पहा, सूचीमध्ये सर्वात जास्त उंचीचा प्रदेश, जास्त मध्यम उंचीचा प्रदेश, कमी उंचीचा प्रदेश, शिखर, उंच ठिकाण, नदी, तलाव, जलाशय यासारखी माहिती ही वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवलेली आहे। आपल्या जिल्ह्यात असलेले कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे। नकाशात ते शोधा व त्याला त्याच्या नावाला चौकट करा। तर पहा मुलांनो, नकाशामध्ये कळसुबाई हे शिखर या ठिकाणी येते। दुसरा प्रश्न आहे, आपल्या जिल्ह्याच्या सीमेवरून भीमा नदी वाहते, तिला येऊन मिळणाऱ्या दोन नद्यांच्या नावाभोवती चौकट करा। आता भीमा नदी कुठे दिसते तुम्हाला, सीमेवरून वाहणारी भीमा नदी? तर या ठिकाणी पहा, तुम्हाला भीमा नदी या ठिकाणी दिसत आहे। तिला येणाऱ्या दोन नद्या आहेत, सरस्वती नदी आणि दुसरी नदी आहे हंगा नदी। मुलांनो, एकसारख्या आकाराच्या तीन बाटल्या घ्या, एक बाटली पाण्याने पूर्ण भरा। असे समजा की हे सर्व पाणी, त्या बाटलीमधले सर्व पाणी तुम्ही वापरणारे एकटेच आहात, म्हणजे संपूर्ण बाटलीवर पाणी तुम्हाला वापरता येईल। आता दुसरी बॉटल भरा। असे समजा की हे पाणी तुमच्यासह वर्गातील आणखीन एक मुलगा, एखादा मुलगा वापरणार आहे। पाण्याचे समान दोन भाग करा। आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले ते पहा बरं। हे पाणी पहिल्या वेळेपेक्षा कमी आहे की जास्त आहे? आता तिसरी बाटली भरा। असे समजा की हे पाणी तुमच्यासह वर्गातील चार मुले वापरणार आहेत। आता बाटलीतील पाण्याचे समान पाच भाग करावे लागतील, तुम्हाला धरून पाच भाग करावे लागतील। आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले ते पहा। यावेळी पहिल्या व दुसऱ्या वेळेपेक्षा पाणी जास्त आले की कमी आले, हा विचार तुम्ही करायचा आहे। मौसिनराम व चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणी आहेत। ती भारतात आहेत, उन्हाळ्यात मात्र तिथे पाण्याची कमतरता असते। आपल्या महाराष्ट्रातील कोकण भागातही असेच घडते। याचे कारण पावसाचे पाणी साठवण्याचे पुरेसे उपाय केले जात नाही। पावसाचे पाणी साठवले तर ही समस्या दूर होईल। मुलांना तुम्हाला हे माहीत आहे का की दूर अंतरावरच्या जे विहिरी असतात, तलाव असतो, पाण्याच्या टाक्या असतात, तेथून पाणी आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी बऱ्याचशा ठिकाणी नळमार्गाचा वापर करतात। परंतु ज्या ठिकाणी नळ नाही त्या ठिकाणी मात्र हे पाणी टँकरने आणले जाते। मुलांनो, आपण आज या पाठामध्ये काय शिकलो? तर आपल्यालाच मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते। पावसामुळेच नदी, तलाव, झरे इत्यादी तयार होतात। नदीची सुरुवात डोंगरासारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहते आणि पावसाचे पाणी साठवणे हे आवश्यक असते। धन्यवाद।